विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात पुढील बातम्या. मंडळातील शेतकऱ्याने उपोषण मागे घेतले ही बाब काही शिवसैनिकांना पटली नसल्याने तसेच लोकमंथन या वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा राग म्हणून माधव थिमटे यांनी गलिच्छ भाषेत पत्रकारांना शिवीगाळ केल्याने माधव थिमटे यांच्या विरोधात पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. अकोले तालुक्यातील मन्याळे येथील एक शेतकरी 7 दिवसांपासून आपले कर्ज व 7-12 कोरा करण्यासाठी उपोषणाला बसले होते. शेवटी पत्रकारांच्या मध्यस्थीने खासदार लोखंडे साहेबांनी सहकार मंत्री यांच्या बरोबर बैठक लावून तोडगा काढू असे सांगितल्यावर भैरवनाथ जाधव यांनी उपोषण मागे घेतले. ही बाब काही शिवसैनिकांना पटली नसल्याने गोंधळ करून लोकमंथन या वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीचा राग म्हणून अशी निर्लज्जपणाची व गलिच्छ शिवीगाळ करून माधव थिमटे यांनी उपोषणाच्या ठिकाणी सुरू केली. यामुळे जणू काही भारत पाकिस्तान युद्ध होते की काय अशी परिस्थितीच या ठिकाणी निर्माण झाली होती. वेळीच कार्यकर्त्यांनी सावरासावर केल्याने तणावपूर्ण वातावरण निवळले होते. परंतु पोलीस स्टेशनमध्ये उशिराने का होईना पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी माधव थिमटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. आज मन्याळे येथे भैरवनाथ शंकर जाधव यांचं उपोषण सोडण्यासाठी या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह तालुक्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते आणि या ठिकाणी उपोषणाची सांगता होत असताना सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित असताना या तालुक्यातील स्वतःला शिवसेनेचे नेते म्हणणारे असे माधव थिमटे यांनी पत्रकारांबद्दल जे वक्तव्य केलं, मात्र स्वतःची लायकी नसलेल्यांनी दुसऱ्यांवर शिंतोड बनवण्यापेक्षा आपण काय लायकीचे आहोत याचं आत्मपरीक्षण करावं. महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांमध्ये अकोले तालुक्यातील पत्रकारांची अस्मिता वेगळी आहे. शेतकरी भैरवनाथ जाधव यांच्या उपोषणाला प्रथमपासूनच सर्व तालुक्यातील पत्रकारांनी भरघोस असं प्रतिसाद दिला होता. या आंदोलनाची दखल घेत या राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांबरोबर आम्ही गेलो, मात्र या ठिकाणी उपोषणाची सांगता होत असताना तिकमे व धुमाळ या दोन कार्यकर्त्यांनी पत्रकारांबद्दल जे अपशब्द वापरले त्या घटनेचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करतो. त्यांनी खासदारांसमोर शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले, पत्रकारांबद्दल जे अपशब्द वापरले याबद्दलही आम्ही खंत व्यक्त करतो. आज पत्रकारांनी वर्तमानपत्रातून संबंधित शेतकऱ्याबद्दल कर्जमाफीचा जो मुद्दा होता यावर सदर लेखन केल्याबद्दल काहींनी ज्या पतसंस्थेकडून कर्ज घेतले अशा काही कार्यकर्त्यांना कर्ज पुरवण्याचा हट्टास होता, मात्र तो पत्रकारांनी धुळीस मिळवला आणि पत्रसंस्था चळवळ ही टिकली पाहिजे ही महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील सहकार चळवळीतील सर्व नेत्यांची इच्छा आहे. म्हणून त्या दृष्टीने आम्ही लिखाण केलं, पतसंस्था चळवळ जगली पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, शेतकरी असेल, विडी कामगार असेल, टपरीधारक असेल, यासाठी पतसंस्था चळवळीचं योगदान राज्यात मोठं आहे हे सर्वच राजकीय नेत्यांनी मान्य केले असल्यामुळे आम्ही देखील पतसंस्था चळवळीला बळकटी देण्याचं काम या माध्यमातून केलं. कारण पतसंस्था चळवळीमध्ये पैसे ठेवणारे हे सर्वसामान्य नागरिक असतो, त्या नागरिकांच्या ठेवीवरच कर्ज वितरण केलं जातं. म्हणून आमच्या यशोम पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज दिलं आणि कर्ज दिल्यानंतर त्या वसुलीसाठी 12 वर्ष प्रयत्न करावे लागले. या शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन हे सर्वसामान्य जनतेला कळलं पाहिजे. कर्ज हे माफ पतसंस्थेचं कर्ज माफ होत नाही. म्हणून आज आम्ही एका दैनिकातून हे सदर लेख प्रसिद्ध केला, मात्र काही राजकीय नेत्यांना याचं दुःख झालं. कारण त्यांनाही देखील त्यांच्याही अंगावर पतसंस्थेचा कर्जाचा बोजा असल्यामुळं भैरवनाथ जाधव या शेतकऱ्याला पुढं करून आपलं देखील कर्ज माफ होईल ही त्यांना अपेक्षा होती. मात्र आजच्या झालेल्या लिखाणामुळं त्यांना देखील धक्का बसला, म्हणून त्यांचा तोल सावरला. त्यांनी जे अपशब्द वापरले त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने या दोन्ही नेत्यांचा तीव्र निषेध करतो. प्रतिनिधी राजेंद्र आमरेसह दीपाली निर्मळ, SP 24 तास.